नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा माझ्या शेतामधील कपाशीचा प्लॉट आहे। आतापर्यंत आपण या प्लॉटवरती एक फवारणी आणि एक खताचा डोस दिलेला आहे आणि आज आपली या कपाशीवरती दुसरी फवारणी चालू आहे। आणि या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण मावा, तुडतुडे, पांढरी माशी वगैरे ज्या रसशोषक किडी आहे ज्याच्या नियंत्रणासाठी हे UPL कंपनीचं उलाला कीटकनाशक घेतलेलं आहे। यामध्ये फ्लोनिकामिड 50% WP हा घटक आहे आणि खूप चांगले रिझल्ट याचे मावा तुडतुडेवरती आहेत। तर हे कीटकनाशक आपण घेतलेलं आहे, प्रतिपंपासाठी 8 ग्रॅम याचा वापर चालू आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कपाशीमध्ये फुटवे वगैरे वाढीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं वाढ होण्यासाठी आणि भरपूर फुटवे फळ फांद्या फुटण्यासाठी 1261-0 हे विद्राव्य खत आपण प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम याप्रमाणे वापरत आहेत। आणि यामध्ये आपण एक बुरशीनाशकसुद्धा घेतलेलं आहे ज्यामध्ये कार्बेंडाझिम प्लस मॅनकून झेप हे 2 घटक आहेत। जे आपलं UPL कंपनीचं साप येते तोच घटक असलेलं हे बुरशीनाशक आहे। अशा प्रकारची आपली आज कपाशीवरती दुसरी फवारणी चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, या अगोदरची पहिली फवारणी आपण ॲक्ट्रा प्लस 1919 केलेली होती आणि एक खताचा डोस जो दिला आहे त्यामध्ये आपण DAP प्लस पोटॅश अशा पद्धतीनं खत दिलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे व्यवस्थापन केलेला हा प्लॉट आपल्याला कसा वाटला नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करा।